नमस्कार एम एच डी सी अंतर्गत जवळपास आठशे दोन पदांकरता ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू झाल्या असून यासंदर्भात सविस्तर पदांचं तपशील या पी डी एफ फाईलमध्ये देण्यात आलं आहे तर ही पी डी एफ फाईल तुम्ही पाहू शकता यासंदर्भात आपला यापूर्वीचा व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता तर व्हिडिओची लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे त्यामुळे आप त्यामुळे आपला व्हिडिओ आणि ही पी डी एफ फाईल पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे चला तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊया तर तसंच अर्ज नोंदणीला दोन तारखेपासून दोन सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून पंचवीस तारखेपर्यंत अंतिम आहे तर सर्वप्रथम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं जा तुम आहे तर अशा प्रकारे रजिस्ट्रेशनसाठी जर पेज तुमच्या समोर ओपन झालेलं पाहायला मिळेल तर एम आय डी सी अंतर्गत जे नवीन नोंदणी आहे तर सर्वप्रथम तुम्हाला नवीन नोंदणी करावी लागेल तर यासाठी येथे दिलेल्या क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन या ऐकाउंट तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे सर्वप्रथम तुम्हाला पर्सनल डिटेल म्हणजेच बेसिक इन्फॉर्मेशन भरण्यासाठीचं पेज तुम्हाला ओपन होईल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाईप करायचं आहे त्यानंतर तुमचं इथे कन्फर्म फर्स्ट नेम येथे तुमचं पहिलं नाव कॅपिटल लिपीमध्ये पुन्हा टाईप करायचं आहे आणि मिडल वडिलांचं नाव येथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायचं आहे आणि पुन्हा वडिलांचं नाव कॅपिटल लिपीमध्ये दोनदा टाईप करून तुमचं आडनाव देखील दोनदा कन्फर्म लास्ट नेम येथे तुम्हाला पुन्हा दोनदा कॅपिटल लिपीमध्ये तुमचं आठ नाव टाईप करायचं आहे आणि पुन्हा येथे नाव टाकल्यानंतर पूर्ण नाव चौकटीत आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर असेल तो टाईप करा कन्फर्म मोबाईल नंबर येथे देखील पुन्हा मोबाईल नंबर टाईप करा आणि त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस सुरुवातीला टाईप करायचा आहे आणि पुढच्या आयकॉनवरती डोमेन जीमेल डॉट कॉम अशा प्रकारचा डोमेन टाईप करायचा आहे तर लक्षात घ्या ईमेलमध्ये सुरुवातीला जीमेल डॉट कॉमच्या सुरुवातीला जी अक्षर आहे ती ईमेल स्वरूपात इथे टाईप करायची आहेत आणि त्यानंतर कन्फर्म ईमेल या ठिकाणी ईमेल आय डी आणि डोमेन म्हणजेच ऍट द रेट जीमेल डॉट कॉम अशी संपूर्ण ईमेल आय डी टाईप करायचं आहे त्यानंतर इथे कॅपच्या न चुकता टाईप करून येथील अँड नेक्स्ट आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्हॅन नेस्ट आयकॉनवर क्लिक केल्यानंतर येणाऱ्या पॉप विंडो मध्ये ओके आयकॉनवर क्लिक करायचं आए आहे आणि अशा प्रकारे ओके आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झाल्याचं पाहायला मिळेल येथे लॉग इन आणि पासवर्ड तुम्हाला पाहायला मिळेल आणि हाच लॉग इन आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती पाठवला हो जाईल आणि त्यानंतर येथे फोटो आणि सही अपलोड करण्यासाठी जी गाईडलाईन देण्यात आली आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे हेडलाईन आहे सर्वप्रथम फोटोग्राफ इमेज आहे यामध्ये नुकताच काढलेला फोटो हवाय क्लिअर हवाय आणि त्यामध्ये डेमॉन्स्ट्रेशन दोनशे गुणिले दोनशे तीस पिक्सेल असावा फोटोची साईज वीस ते पन्नास के पर्यंत असली पाहिजे आणि त्यानंतर सिग्नेचर इमेज दिलेले आहे तर उमेदवार व्हाईट पेज वरती ब्लॅक पेन ने सई करायची आहे आणि सईचा डेमोन्स्ट्रेशन एकशे चाळीस गुण साठ मध्ये असावा आणि साईज दहा ते वीस केवी पर्यंत असली पाहिजे आणि त्यानंतर लेफ्ट हर्म इम्प्रेशन डाव्याचा अंगठा आहे या याचा ठसा देखील लागणार आहे याची फाईल फॉर्मॅट जे पी जी जे ई जी फॉर्मॅट मध्ये असावा डेमॉन्स्ट्रेशन दोनशे चाळीस गुण दोनशे चाळीस पिक्सेल मध्ये असावा आणि फाईल साईज वीस ते पन्नास केवी पर्यंत असली पाहिजे आणि त्यात हँड रिटर्न डिक्लेरेशन देखील लागणार आहे सर सरचं हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे याची लिंक देखील आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे सर्वप्रथम सरचं हँड रिटर्न डिक्लेरेशन तुम्हाला पेजवरती लिहायचं आहे त्याची स्कॅन कॉपीज अटॅच करायची आहे त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आठशे गुणवे चारशे पिक्सल मध्ये असावं आणि साईज पन्नास ते शंभर पर्यंत असली पाहिजे तर सर्वप्रथम मी माहिती पाहून ऑनलाईन डॉक्युमेंट तयार ठेवायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा या पेजवरती यायचं आहे आणि चूज फाईल या आयकॉनवर क्लिक करून फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करून झाल्यानंतर अंडरटेकिंग बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि स्कॅन सिग्नेचर या चूज फाईल या आयकॉनवर क्लिक करून सही अपलोड करायची आहे आणि पुन्हा आय कन्फर्म या आयकॉनवर क्लिक करून पुन्हा इथे नेक्स्ट आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट आयकॉनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला बेसिक डिटेल एक्सपिरियन्स आणि क्वालिफिकेशन डिटेल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी जर पेज तुम्हाला पाहायला मिळेल तर सर्वप्रथम पोस्ट नेम आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही ज्या पदाकरता अर्ज करणार आहात ती पोस्ट तुम्हाला इथे निवडायची आहे पोस्ट निवडून झाल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी डिटेल निवडायची आहे तुम्ही ज्या कॅटेगरीतून अर्ज करणार आहात ती कॅटेगरी तुम्हाला इथे निवडायची आहे कॅटेगरी निवडून झाल्यानंतर येणाऱ्या पॉपिंडमध्ये ओके आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज करणार आहात तर त्या ठिकाणी देखील कॅटेगरी निवडायची आहे त्यानंतर तुमच्याकडे चाळीस टक्के आणि त्यापेक्षा जास्त डिझॅबिलिटी दिव्यांग आहे का असेल तर येस म्हणून अपंगत्वाचा प्रकार अपंगत्वाचा जो प्रवर्ग आहे आणि प्रकार यामध्ये संपूर्ण डिटेल तुम्हाला टाईप करायची आहे अन्यथा नाही नो या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याचबरोबर आपणास परीक्षेदरम्यान भरपाई म्हणजेच एक्स्ट्रा टाईम हवा आहे का तर यासंदर्भातले सगळे आयकॉन डिझिलिटी असेल तरच तुम्हाला पाहायला मिळतील आणि आता स्क्रोल डाऊन करून तुम्हाला इथे तुम्ही उन्नत गटात म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे का असे येस तर यस म्हणायचं आहे आणि त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची तारीख त्यानंतर प्रमाणपत्राचा क्रमांक आणि इश्यू झाल्याचा दिनांक अशी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे टाईप करायची आहे तर यामध्ये दिनांक डे मंथ आणि इयर अशी स अशामध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे तर यामध्ये नॉन क्रिमिनल चालू वर्षाचं लागणार आहे आणि त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कधीपासून कधीपर्यंत वैद्य आहे तर यामध्ये या तुम्हाला संपूर्ण माहिती देनुसार टायकायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे का म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आहे का तर येस आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जारी करणारे जे ऑफिस आहे त्यांचं नाव त्यानंतर जात प्रमाणपत्राचा क्रमांक त्यानंतर जातीचा दाखला त्याचे इशू झाल्याचे दिनांक दिवस महिना आणि वर्ष यामध्ये तुम्हाला टाईप करायचे आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र आहे का असे तर येस आणि हा नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे जर येस म्हटला तर संपूर्ण डिटेल तुम्हाला टाइप करावं लागेल आणि त्यानंतर स्क्रोल डाऊन करून तुम्ही माझी सैनिक आहात का असेल तर यस किंवा नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्व अर्जदार दिव्यांग माजी सैनिक आहे का असे तर येस म्हणून का सेवेचा कालावधी टाईप करायचा आहे आणि ता नो या आयकॉनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्ही खेळाडू अंतर्गत अर्ज करत असाल का तर असेल तर येस म्हणायचं आहे आणि अन्यथा नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपण प्रकल्पग्रस्त आहात का असेल तर येस अन्यथा नो no या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर भूकंपग्रस्त आरक्षणांतर्गत के जे कॅन्डिडेट येतात त्यांनी यापैकी एक आयकॉन निवडायचा आहे आणि त्यानंतर अंशकालीन पदवीधर उमेदवार तुम्ही आहात का असेल तर येस अन्यथा नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ऑर्फन म्हणजेच अनाथ प्रवर्गामध्ये येता का, का असेल तर येस म्हणून सर्टिफिकेट क्रमांक वगैरे टाईप करावा लागेल नसेल तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपण गृहरक्षक दलामध्ये कमीत कमी तीन वर्षे इतकी सेवा झालेली आहे हा स्टेटस तुम्हाला पाहायला मिळा आणि यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी आहात का इथे येस आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कायम असापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी किंवा कर्मचारी आहात का म्हणजे सी एम आय डी सी अंतर्गतचे कर्मचारी आहात का असे तर यस म्हणून कर्मचारी क्रमांक त्यांचा सेवेचा कालावधी टाइप करायचा आहे आणि जे रेग्युलर फ्रेशर्स आहेत त्यांनी नो या आयकॉनवर क्लिक करायचा आहे त्यांचा स्क्रोल डाऊन करून तुम्ही एकोणीशे एक्क्याण्णव चे जनगणना कर्मचारी आहे का यस नो यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदार एकोणीशे चौऱ्याहत्तर नंतर निवडणूक कर्मचारी आहे का तर हा स्टेटस तुम्हाला टाईप करायचा आहे त्यानंतर अर्जदार स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य आहे का असेल तर येस आणि तर नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पत्नी किंवा पाले तुम्ही आहात का तोच येथे टाईप करायचा आहे त्यानंतर तुम्ही मायनॉरिटी कम्युनिटी मधून येता का अल्पसंख्याक जात संवर्गातून येता का असेल तर येस आणि त्या नो या आयकॉनवर क्लिक करायचा आहे पुढे धर्म या आयकॉनवर क्लिक करून तुमचा धर्म येणाऱ्या पॉप विंडोमधून निवडायचा आहे नॅशनॅलिटी अगोदर चालायचं पाहायला मिळेल तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, का। असेल तर येस आहे आणि नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर येस आयकॉनवर क्लिक करून तुमचा आधार नंबर आय डी प्रूफसाठी येथे टाईप करायचा आहे त्यानंतर परीक्षा केंद्र तुम्हाला निवडायचे आहेत एक दोन तीन अशा प्रकारे येणाऱ्या यादीमधून तुमचा जिल्हा आहे त्याप्रमाणे तुम्ही परीक्षा केंद्र निवडू शकता येथे तुम्हाला तीन परीक्षा केंद्र निवडायचे आहेत तीन परीक्षा केंद्र निवडून झाल्यानंतर पुढे तुम्हाला वैयक्तिक माहिती आहे जन्मदिनांक या पॉपअप विंडोवर क्लिक करून येणाऱ्या पॉपअप विंडोमध्ये महिना वर्ष आणि इयर अशा प्रकारे तुम्हाला जन्मदिनांक येणाऱ्या पॉपअप विंडो मधून निवडायचे आहेत त्यानंतर जन्मदिनांक निवडून जेंडर या आयकॉनवरती क्लिक करून तुमचं जेंडर निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जुळे भावंड आहेत का असेल तर होय किंवा नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर जेंडर निवडून झाल्यानंतर खाली वैवाहिक स्थिती मॅरिड अनमॅरिड अशा प्रकारे स्टेटस निवडायचं आहे त्यानंतर वडिलांचं नाव आईचं नाव नाव मॅरिड असेल तर पती पत्नीचं नाव ही माहिती टाईप करायची आहे आणि त्यानंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेस पत्रव्याचा पत्ता तुम्हाला टाईप करायचा आहे त्यामध्ये ॲड्रेस लाईन वन टू थ्री यामध्ये मुक्कामपोस्ट तालुका दा तहसील अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट या आयकॉनवरती क्लिक करून तुमचा जिल्हा वेगळा टाईप करायचा आहे आणि त्यानंतर राज्य या क्लिक करून येणाऱ्या यादीमधून तुमचं जे राज्य आहे ते निवडायचं आहे आणि त्यानंतर पिनकोड या ऐकॉन मध्ये क्लिक करून पिनकोड टाईप करायचा आहे आणि दोन्ही ऍड्रेस सेम असतील तर येथे सेम ॲज करडन्स ऍड्रेस म्हणजे पत्रव्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी पत्ता एकच आहे तर येथे सेम ॲज च्या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे स्क्रोल डाऊन करून तुम्हाला इथे पिनकोड सगळी माहिती पुन्हा आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर स्क्रोल डाऊन करून चूज द अॅड्रेस फॉर टी या अकाउंटवर क्लिक करून करस्पॉन्डन्स ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस दोन्ही एकच असेल तर पर सरचा ॲड्रेस परमनंट ऍड्रेस आहे का किंवा तात्पुरता ॲड्रेस आहे का तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे फी आल्याचं पाहायला मिळेल जी एस टी सहित फी आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहून फॉर्म पाहून व्हॅलेड डिटेल या अकाउंटवर क्लिक करायचं आहे व्हॅलिड डिटेल या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय सक्सेसफुली अशी पॉप विंडो पाहायला मिळेल तर यामध्ये ओके आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्हन नेक्स्टच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे सेव्हन नेक्स्टच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एज्युकेशन डिटेल भरण्यासाठीचा सा पेज पाहायला मिळेल तर यामध्ये अशा प्रकारे पदानुसार तुम्हाला ही शैक्षणिक पात्रता टाईप करायची आहे त्यामध्ये दहावी बारावी पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आय टी आय कोर्स त्यानंतर डिप्लोमा कुठला असेल किंवा अदर शैक्षणिक पात्रता तुम्हाला टाईप करायचं आहे तर यामध्ये विद्यापीठाचं नाव दहावीमध्ये बोर्ड असेल कोल्हापूर किंवा कोकण किंवा इतर बोर्ड असेल तर त्यानंतर इथे सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाईप करायचा आहे म्हणजे तुमच्या मार्कशीटवरती जो नंबर आहे तुम्हाला इथे टाईप करायचा आहे त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दिवस महिना आणि त्यानंतर वर्ष यामध्ये संपूर्ण माहिती टाइप करायची आहे आणि प्राप्त गुणांची टक्केवारी टाईप करून क्लास निवडायचा आहे अशा प्रकारे पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी त्यानंतर अभ्यासक्रम म्हणजेच आय अभ्यासक्रम म्हणजेच आय टी कोर्स आणि आय टी अभ्यासक्रम त्यानंतर पदविका अशा वगैरे संपूर्ण माहिती टाईप करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे खाली क्वेशनरी दिली आहे तुम्ही इथे पाहू शकता की मराठी शॉर्ट हँड परीक्षेमध्ये तुम्हाला साठ शब्द प्रति मिनिट टायपिंग त्याचबरोबर इंग्रजी शॉर्ट हँड टायपिंगमध्ये चाळीस शब्द प्रति मिनिट तुम्ही उत्तीर्ण आहात का तर येस आयकॉनवर असाल तर क्लिक करायचं आहे आणि नो या आयकॉनवर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर ता इंग्लिश शॉर्ट हँड टायपिंग ऐंशी शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी किंवा इंग्रजी चाळीस शब्द मिनिट तुम्ही उत्तीर्ण आहात का तुमच्याकडे वाणिज्य शाखेचे सर्टिफिकेट आहे का तर असेल तर येस आणि नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे का तिथे येस म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण आहात का तर तिथे देखील असाल तर येस अन्यथा नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला जर काही अनुभव असेल तर येथे टाईप करू शकता यामध्ये नियोक्त्याचे म्हणजे संस्थेचं नाव ज्या ठिकाणी काम करता ते पदाचं नाव कधीपासून कधीपर्यंत हा ते त्यानंतर येस म्हणायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण कधीपासूनचा दिनांक ज्या दिवशी जॉईन झाला तर दिवस महिना वर्ष असं टाईप करायचं आहे आणि आतापर्यंतची तारीख इथे टाईप करायची आहे कामाचे स्वरूप येथे पदाचं डेजिग्नेशन टाईप करायचं आहे आणि नंतर कधीपासून समाप्ती झाली असेल तर टाईप करा आणि त्या रिकामा सोडायचा आहे अनुभवाचा कालावधी पुढे आल्याचं पाहायला मिळेल आणि इथे मॅक्झिमम थ्री डिजिटमध्ये नंबर आपोआप आल्याचं म्हणजेच किती महिन्यामध्ये तुमचा सेवाकाल होईल तर इथे आल्याचा पाहायला मिळेल त्यानंतर ॲडमोर या अकाउंट क्लिक करून एकापेक्षा अधिक अनुभव ऍड करू शकता त्यानंतर स्क्रोल डाऊन करून तुम्हाला लँग्वेज अवगत असलेल्या भाषामध्ये मराठी इंग्रजी आणि तिसरी कुठली असेल ती ऍड करायची आहे अन्यथा येथील समोर टिक जो बॉक्स दिला आहे यावर करेक्ट मार्क करायचा आहे आणि करेक्ट मार्क करून झाल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट डिटेल या क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय सक्सेसफुली अशी विंडो पाहायला मिळेल तर ओके आयकॉनवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे सेव्या नेक्स्ट आयकॉनवर क्लिक केल्यानंतर फॉर्म प्रिव्यू पाहायला मिळेल तर अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म ए टू झेड माहिती तुम्हाला पाहून घ्यायची आहे कन्फर्म करायचे आहे जर तुम्हाला एडिट करायची असेल तरच तुम्ही एडिट करू शकता एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही तर अशा प्रकारे स्क्रोल डाऊन केल्यानंतर अंडरटेकिंग बॉक्सवरती अॅग्री येथे क्लिक करायचं आहे आणि कम्प्लीट रजिस्ट्रेशन या आयकॉनवर क्लिक करायचं आहे येणार पॉप विंडोमध्ये ओके आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आर यू श्युअर टू कंटिन्यू या ओके बॉक्स वरती हो तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर लेफ्ट टर्म इम्प्रेशन आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन अपलोड करण्यासाठीचा सा पेज तुम्हाला येथे ओपन होईल सोबत गाईडलाईन देखील देण्यात आलं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची गाईडलाईन पाहू शकता आणि व्हिडिओच्या सुरुवातीला देखील गाईडलाईन दिली आहे अशा प्रकारे चूज फाईल आयकती क्लिक करून लेफ्ट टर्म आणि हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर प्रिव्ह्यू या आयकाउनवरती क्लिक करून तुम्ही प्रिव्ह्यू देखील पाहू शकता आणि त्यानंतर येथील कॅप्चन टाईप करून सेव्हन नेक्स्ट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथल्या सबमिट या आयकॉनवर क्लिक करायचं आहे येणार पॉप विंडो मध्ये ओके आयकॉनवर क्लिक करा फॉर्मचं पेमेंट भरण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल त्यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट क्यू आर माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट करून तुम्हाला सरचा फॉर्म पीडीएफ मध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे कारण का तुम्हाला याचा पुढे उपयोग होईल तर अशा प्रकारे एम आय सी अंतर्गत जी विविध पदसंख्या आहे किंवा पदभरती आहे या संदर्भात सरचा अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती घेतली तर अशा प्रकारे नवनवीन अपडेट्स नोकरी भरती ऑनलाईन फॉर्म योजना या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलच्या कनेक्ट राहा